मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासाठी कानसूर मार्ग इथली 102 एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्यानं सुनावणी घेणार का की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली आहे। याबाबत बुधवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिलेत। प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी असे वाद संपुष्टात आणायला हवे असंही न्यायालयानं यावेळी सरकारला सुनावलंय। तर या जागेसंदर्भात केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे। दरम्यान कानसूरला कारशेड झाल्यास 800 कोटींची बचत होईल असा दावा एमएमआरडीएनं केला आहे, मात्र या सुनावणी पूर्ण होईपर्यंत हा कारशेडचं काम रखडण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। यानंतर ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळ तर्फे आज मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य महिला सहभागी झाल्यात। बाह्य संस्थेकडे कंत्राटी कामगारांचं हस्तांतरण करू नये, शासनाकडून कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। अनेक मुकमोर्चे काढल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे आता हे आंदोलन करण्यात आलं आहे। तर या आंदोलकांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेतलेलं आहे आमची प्रतिनिधी वैदेही काणेकर। आपण बघतोय की अगदी सकाळपासूनच या परिसरामध्ये 10,000 महिला ज्या आहेत त्या देखील जमलेल्या बघायला मिळतात। आपल्या अनेक मागण्यांसाठी खरं तर या महिला या ठिकाणी जमलेल्या बघायला मिळतात। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, सरकारकडून काय नेमकी अपेक्षा आहे आपण जाणून घेणार आहोत। ताई, आज या ठिकाणी अनेक महिला आझाद मैदानात येऊन थांबलेल्या आहेत, थंडीच्या येऊन थांबलेल्या आहेत, काय नेमक्या मागण्या आहेत? आमची मागणी एकच आहे की सरकारने जे ठरवलं आहे CSC कंपनीकडे अभियान देऊन खाजगीकरण करायचं, ते महिलांवरती एक प्रकारे अत्याचारच होतो आहे आणि ते थांबवावं आणि आमचं अभियान हे बाह्य संस्थेकडे न देता शासनाकडेच ठेवावं ही आमची मागणी आहे। कारण आमच्या महिला 10,000 रुपये जमा करून गट तयार करतात आणि आता आमचे गट एक चांगलं कुठल्या तरी लेवलला पोहोचत आहेत, महिला स्वावलंबी होत आहेत। तर शासनाने मध्येच बाह्य संस्थेला आणून आमच्या महिलांच्या अधिकारावर एक प्रकारे गदा चाललेली आहे, त्यामुळे त्यांनी CSC कंपनीकडे अभियान देणं थांबवावं ही आमची प्रमुख मागणी आहे। पण महिलांचा खरं तर हा आक्रोश गेल्या अनेक दिवसापासून बघायला मिळतोय, पण सरकारने अजून गांभीर्यानं पाऊल उचललं नाही आहे का असं वाटतं तुम्हाला? गांभीर्याने उचललंच नाही आहे, कारण उमेदमुळं खरं तर महिलांचं सक्षमीकरण होत आहे। महिला कुठले छोटे छोटे व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहायला बघतात, पण जर हे झालं खाजगीकरण जर झालं तर महिलांचं खच्चीकरण होईल आणि महिला खरं तर घरी बसल्या जातील, त्यांचं नुकसान होईल, त्यामुळे आम्ही हा लढा देत आहोत। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी खरं तर एक महिला ज्या आहेत त्या आझाद मैदानात आपल्या न्याय हक्कासाठी खरं तर जमलेल्या बघायला मिळत आहेत। अनेक महिन्यांपासून खरं तर मुकमोर्चा जो आहे तो या महिलांचा बघायला मिळाला होता, मात्र सरकारपर्यंत योग्य पद्धतीनं आवाज पोहोचलेला नाही आहे आणि म्हणूनच आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक महिला ज्या आहेत त्या या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आज त्यांचा असणार आहे। कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, SAM TV न्यूज, मुंबई। दरम्यान पालघरमधील वाढवण बंदराला विरोध म्हणून आज मुंबईपासून पालघरपर्यंतची किनारपट्टीवरील गावं बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे। मुंबईतील कफ परेड ते डहाणूच्या झाईपर्यंत कोळीवाडे आणि गावांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे। बंदला अनेक मच्छीमार संघटना तसंच रिक्षा चालक मालक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून ही हाक देण्यात आली आहे। दरम्यान या बंदमध्ये सहभागी होणाऱ्या संघटना आणि मच्छीमार कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कलम 149 प्रमाणे जमावबंदीच्या नोटिसा पाठवल्यात। तर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच लक्ष वेधण्यासाठी हा कडकडीत बंद पुकारण्यात आलाय।